नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात सोमवारी कोपरगाव शहरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले। बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून या आमदारांविरोधात तर उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांच्या नेतृत्वात शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अहिंसा स्तंभ ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचून जोरदार घोषणा दिल्या आणि बंडखोरांचा निषेध केला आहे। कितीही काही घडलं तरी आम्ही उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांसोबत असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलंय। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव, माजी शहर प्रमुख भरत मोरे, अस्लम शेख सणीवाघ, माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड, विजय ताजणे, राहुल होन, वसीम चोपदार, बालाजी गोरडे, योगेश मोरे महिला आघाडीच्या सपना मोरे, राखी विस्पुते, युवा सेनेचे सिद्धार्थ शेळके, रवींद्र कतले, आशिष निकुम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून गेल्या 7-8 दिवसापासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मीडियाच्या मार्फत सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानतो, कारण ही तळमळ शिवसैनिकांची शिवसैनिकांच्या बाबतीत झालेली ही गद्दारी आज आपल्या मीडियाच्या मार्फत तळागाळापर्यंत जाते। सर्वात प्रथम मी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, अनेक असे जे 40-50 आमदार आहेत ज्यांनी बंडखोरी केली, कारण यांचा जन्म शिवसेनेत झाला, यांच्या हजारो कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी झाल्या, यांचे हॉटेल झाले। 2014 ते 2019 सालापर्यंत जेव्हा खिशामध्ये आम्ही राजीनामा घेऊन फिरतो, आम्हाला सत्तेची गरज नाही असे ठणकावून सांगणारे हे आरामखोर गद्दार आमदार आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात। मी समस्त शिवसैनिकांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। येत्या काळामध्ये सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो, त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्य साहेब यांना सप्रेम जय महाराष्ट्र। मागच्या 4-5 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विचित्र आणि घातक असं राजकारण करण्याचा प्रकार सुरू आहे, त्या राजकारणाला कंटाळून त्या गद्दारांच्या विरोधात आज आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या चपाटीचे आहोत। म्हणून कोपरगाव शहर, तालुका, शिवसेना संपूर्ण ताकदीने तळागाळातील सर्व शिवसेना शिवसैनिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे शिवसैनिक हे सगळे 100% पक्षप्रमुखांच्याच पाठीशी उभे आहे अशा प्रकारची भावना आज छत्रपतींच्या साक्षीनं छत्रपतींचा पुतळा पाठीमागं आहे। आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे, गावागावातल्या शिवसैनिक, घराघरातल्या शिवसैनिकांनी, का मरणार शिवसेनेबरोबर आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्याच पाठीमागं उभे राहणार आहोत। पक्षप्रमुखांनी ज्या सूचना केल्या होत्या, पक्षप्रमुखांनी जे मुख्यमंत्री पद घेतलं ते त्यांच्या व्यक्तिगत हिताकरता घेतलेलं नाही, तर या महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांना मराठी न्याय, मराठी माणसाला न्याय मिळावा, तळागाळापर्यंत विकास जावा या उद्देशाने मुख्यमंत्री पद घेतलं आणि ज्या दिवशी वर्ष बंगला मुख्यमंत्रीपदी सोडत होते तर फक्त शिवसैनिकच नाही तर तळागाळात ते गोर गरीब लोक माता बहिणींच्या डोळ्यातून पाणी होतं असे मुख्यमंत्री पूर्वी पण झाले नाही आणि भविष्यातही होणार नाही असे लाडके आणि सच्च्या दिलाचे मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख आहेत। त्यांनी 2.5 वर्ष जे कारभार केलेला आहे भविष्यातही तेच काम करणार आहेत। त्या कारभाराला कुणी तोडू सुद्धा शकत नाही, बोलू शकत नाही। घरचं वाद होता, घरचं भांडण होते, घरात विटलं असतं, परंतु एका वेगळ्या शक्तीने, बाहेरच्या शक्तीने जे घातपात करून जे संघटनेमध्ये फूट पाडलेले आहेत त्याचा पण आम्ही निषेध करतो। आणि कोपरगावची शिवसेना शहरातली असेल, ग्रामीण भागातली असेल, 100% पक्षप्रमुखांच्या बरोबर आहे असे आम्ही या ठिकाणी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अजय विघे, कोपरगाव। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।